नाशिक लोकशाही न्यूजचा प्रथम वर्धापन दिन साजरा, अनेक मान्यवरांची उपस्थिती। उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य तसेच अवघ्या एकाच वर्षात असंख्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तवाहिनीचे एक वर्ष पूर्ण झाले। राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत वृत्तवाहिनीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात। अहिरे अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर अहिरे यांनी देखील शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। 26 सप्टेंबर 2022 रोजी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आमचे मित्र विश्वाजी लसके साहेबांनी नाशिक लोकशाही न्यूज चॅनल हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला न्यूज चॅनल आहे आणि माननीय आदरणीय भारतीताई पवार यांच्या शुभ हस्ते हा न्यूज चॅनलचा उद्घाटन मागच्या वर्षी झालेलं होतं आणि आज त्याला तब्बल 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। अतिशय यशस्वीरित्या त्यांनी ते वर्ष पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचा हा चॅनल उत्तरोत्तर अजून भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रगती व्हावी हीच आमच्याकडून ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अतिशय सुंदर आणि जिथे जिथे अन्याय, अत्याचार, समस्या, अडचणी असेल तिथे सर्वात अगोदर पोहोचणारा न्यूज चॅनल कोणता असेल तर नाशिक लोकशाही न्यूज चॅनल आहे याची महती आम्हाला आलेली आहे आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आलेली आहे, संपूर्ण नाशिककरांना आलेली आहे आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये याची ख्याती आहे। एवढे बोलून मी नेहमी शुभेच्छा देईन। लोकशाही वृत्तवाहिनीने केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून दिला आहे, तसेच अन्यायाला वाचा फोडली आहे, जिल्ह्यातील प्रत्येक बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे। यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या हातून असेच कार्य घडत राहू अशा सदिच्छा व्यक्त केल्या। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।